शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी मविया महाराष्ट्रात 30-35 जागा घेईल असा दावा केलाय. पृथ्वीराज चव्हाणांनी देखील एनडीए जास्तीत जास्त 250 पर्यंत जाईल असं सांगितलंय. महाराष्ट्रात 4 टप्प्यात 35 जागांवर मतदान झालंय, तर फक्त 13 जागांवरचं मतदान राहिलंय. साहजिकच आतापर्यंतचे अंदाज वेगवेगळ्या माध्यमातून मांडले जात आहेत. या अंदाजांमध्ये एक बाजू मवियाची आहे तर एक बाजू महायुतीची आहे. महायुतीच्या विरोधात मराठा मतदार गेला, मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण झालं, दलित मतांची बेरीज संविधान बदलाच्या चर्चांमुळे झाली अशी अनेक गणितं मांडून मवियाच्या 30-35 जागांचा दावा केला जातोय. पण खरंच या चर्चांमध्ये तथ्य आहे का? भाजपची बाजू एवढी लंगडी आहे का? तर नाही. बऱ्याच जागांवरचा मतदानाचा ट्रेंड पाहून, मतांची टक्केवारी पाहून आजही भाजपचं वारं कायम आहे असं म्हणावं लागेल. अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे भाजपचं वारं कायम आहे असं म्हणता येतं? समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. एकूण 35 जागांवर मतदान पार पडले. या 35 जागांसाठी मतदानाचा ट्रेंड काय राहिला, मतदारसंघ वाईज नेमक्या कोणत्या गोष्टींचा प्रभाव राहिला याचा अंदाज घेतला तर भाजपचं वारं आहे असं म्हणता येतं. त्याचं पहिलं कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे ग्राउंडवर असणारी ओबीसी समाजाची सायलेंट वेव्ह. जरांगे पाटलांच्या ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीमुळे गेल्या 7-8 महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी मतांचं ध्रुवीकरण होऊ लागलं. या निवडणुकांमध्ये मराठा मतांच्या ध्रुवीकरणाचा फटका महायुतीला बसल्याचं बोललं जातं. मात्र त्याचवेळी ओबीसी मतांच्या ध्रुवीकरणाचा अधिकचा फायदा महायुतीला झालेला आहे. नेमका कसा हे समजून घेण्यासाठी आरक्षणाच्या मागणीमागचं राजकारण आपल्याला समजून घ्यावं लागतं. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं तर त्याचा फायदा शैक्षणिक आणि नोकऱ्यांच्या पातळ्यांवर सर्वसामान्य मराठा तरुणांना होतो. मात्र ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षणाचा जो फायदा होतो तो राजकीय आरक्षणाच्या लाभाचा देखील असतो. साहजिकच राजकीय आरक्षणाचा हा फायदा ओळखूनच अनेक गाव पुढाऱ्यांनी जरांगे पाटलांच्या मागणीला पाठबळ दिलं. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणात मराठा वाटेकरी आला तर ओबीसींचा प्रभाव राहणार नाही हे ओळखून गाव पुढाऱ्यांनी मराठा आरक्षणाच्या जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध करायला सुरुवात केली. आता मूळ मुद्दा असा की लोकसभेच्या प्रचारात महायुतीकडून भुजबळांना सायलेंट बोर्डवर ठेवण्याची कृती करण्यात आली. मात्र त्याचसोबत ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी गाव पातळीवर आलेल्या गाव पुढाऱ्यांनी भाजपच्या बाजूनं कौल द्यायला सुरुवात केली. जरांगे पाटलांप्रमाणे एकमुखी नेतृत्व न ठेवता गावागावाच्या रचनेनुसार जिल्हा परिषदेच्या प्रभागानुसार ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी राजकीय महत्वाकांक्षा असणारे ओबीसी नेते एकत्र आले. अर्थात ही ओबीसी समाजाची सुप्त लाट होती ज्याची ना मीडियानं इतक्या मोठ्या प्रमाणात दखल घेतली ना इतकी जास्त चर्चा झाली. कुठेतरी ही सायलेंट असणारी ओबीसी वेव्ह ग्राउंडवर भाजपला पूरक ठरणारी दिसते. ती पहिल्या 35 मतदारसंघात देखील महत्वाची ठरली आहे आणि राहिलेल्या 13 धुळे, दिंडोरी, नाशिक यासारख्या ठिकाणी देखील महत्वाची ठरणार आहे. भाजपच्या पथ्यावर पडणारी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मतांची कमी झालेली टक्केवारी. मतदानाच्या कमी टक्केवारीचं टेन्शन भाजपला असल्याचं बोललं जात आहे. पण जेव्हा जेव्हा कमी टक्केवारी होते तेव्हा ती बूथ मॅनेजमेंट जमणाऱ्या पक्षांच्या पथ्यावर पडते ही वस्तुस्थिती आहे. उदाहरण द्यायचं झालं तर इंदापूर विधानसभेतून बारामतीसाठी झालेल्या मतदानाचं देऊ. समजा इथे कमी टक्के मतदान झालं तर इथे बूथ कोणाचे लागले, ते किती होते आणि इथून कोणत्या नेत्यांनी किती मतदारांना बाहेर काढलं याचा विचार करावा लागतो. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे अशी दुहेरी ताकद राष्ट्रवादीकडे होती. त्याचा निश्चितच फायदा इथे राष्ट्रवादीला झाला. तसंच गणित कोल्हापूरमध्ये मवियाच्या पथ्यावर पडताना दिसून आलं. करवीरसह कोल्हापुरातून मतदार बाहेर काढणं आणि जास्तीत जास्त मतदान आपल्या बाजूनं घेण्याचं काम बंटी पाटलांच्या यंत्रणेनं केल्याचं बोललं जातं. थोडक्यात बूथ मॅनेजमेंट ही मतांच्या कमी टक्केवारी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता राजस्थान, मध्य प्रदेश अथवा छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांचं वातावरण असूनही प्रत्यक्ष निकाल भाजपच्या बाजूने होते. त्याचं कारण देखील बूथ मॅनेजमेंट. आता भाजपनं ही बूथ मॅनेजमेंट योग्य पद्धतीनं हाताळल्याचं बोललं जातं. काल दुपारपर्यंत वडगाव शेरी, शिवाजीनगर सारख्या भागातून मतांची आलेली आकडेवारी आणि संध्याकाळी 7 मतदार केंद्रावर लागलेल्या रांगा आणि शेवटच्या टप्प्यात वाढलेलं मतदान हे कोणकोणत्या कारणांमुळे वाढलं हे वेगळं सांगण्याची गरज भासत नाही. अर्थात ही यंत्रणा सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्ष वापरत असतात. मात्र सत्ताधारी पक्षांना याचा अधिक फायदा होतो. महाराष्ट्रात स्टँडिंग आमदारांचं महायुतीकडे असणारं संख्याबळ, महायुतीकडे असणारी यंत्रणा या गोष्टीचा विचार करता मतदानाची कमी टक्केवारी कुठेतरी पक्षफुटीमुळं नाराज असणाऱ्या मतदारांना मतदानापासून अलिप्त ठेवणारी दिसली. त्याचवेळी बूथ मॅनेजमेंटमुळं महायुतीच्या ही गोष्ट पथ्यावर पडताना दिसू शकते. यानंतर भाजपच्या पथ्यावर पडणारं तिसरं कारण असू शकतं ते म्हणजे अलीकडच्या काळामध्ये मतदारांचा असणारा ट्रेंड.
गेल्या काही काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा ट्रेंड पाहिला तर मतदारांचा कौल हा पूर्ण बहुमत असलेल्या सरकारकडे दिसतो. स्वातंत्र्यापासूनच पूर्ण बहुमताची सरकार सत्तेत असलेलं आपल्याला दिसून येतं. 1951 ते 1984 या काळात लोकसभेच्या 8 निवडणुका झाल्या. या सगळ्या निवडणुकीत मतदारांनी एका पक्षाला बहुमत दिल्याचं दिसून येतं. त्यानंतर 1989 ते 2014 हा 25 वर्षांचा काळ आघाडी सरकारचा होता. या काळात लोकसभेच्या 7 निवडणुका पार पडल्या. सगळ्याच्या सगळ्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळू शकलं नाही. मात्र आघाडी सरकारच्या असलेल्या मर्यादा लक्षात घेऊन भारतीय मतदारांनी 2014 पासून स्पष्ट बहुमत असलेलं सरकार सत्तेत बसवलंय. आता हा ट्रेंड फक्त देशपातळीवर दिसतोय का? तर तसं नाहीये. देशभरातील विविध मोठ्या आणि मध्यम आकाराच्या राज्यांमध्ये देखील हाच ट्रेंड दिसत असल्याचं पाहायला मिळतंय. आपल्या सोयीसाठी आपण मोठी राज्य म्हणजे लोकसभेच्या 35+ जागा असलेली राज्य गृहीत धरूया. तर मध्यम आकाराची राज्य म्हणजे 20 ते 35 लोकसभेच्या जागा असलेली राज्य गृहीत धरूया. आता या राज्यांची उदाहरणं पाहिली तर भारतात मोठी राज्य म्हणू शकतो असे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, बिहार आणि महाराष्ट्र ही मोठी राज्य आहे जिथे लोकसभेच्या 35+ जागा आहेत. या राज्यांपैकी फक्त महाराष्ट्र आणि बिहारमध्ये सध्या युती सरकार दिसून येतं. याशिवाय उत्तर प्रदेशमध्ये 2009 पासून एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालंय. बंगाल आणि तामिळनाडूमध्ये तर काही दशकांपासून एकाच पक्षाला बहुमत मिळताना दिसतंय. फक्त महाराष्ट्र आणि बिहार ही दोनच राज्य आहेत जिथे गेल्या 25 वर्षात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाहीये. यानंतर मध्यम आकाराच्या राज्यांचं उदाहरण घेतलं तर यामध्ये मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, केरळ, ओडिसा आणि कर्नाटक या राज्यांचा समावेश होतो. त्यापैकी फक्त कर्नाटक आणि ओडिसा असे उदाहरण आहेत जिथे मागील काही निवडणुकीत बहुमत आणि आघाडी अशी दोन्ही प्रकारची सरकारं सत्तेत आली आहेत. 2023 झालेल्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये काँग्रेस पूर्ण बहुमतात सत्तेत आली होती. पण 2018 विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमतापासून फक्त 10 जागा दूर राहिली. त्याआधी 2013 विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पूर्ण बहुमतानं सत्तेत होती. ओडिसामध्ये 2000 ते 2009 या वर्षात भाजप आणि बीजेडी युतीचं सरकार होतं. मात्र 2009 पासून बीजेडी स्वबळावर पूर्ण बहुमताने सत्तेत आहे. याशिवाय जी बाकीची मध्यम स्वरूपाची राज्य आहेत तिथे जवळपास गेल्या 25 मतदारांनी नेहमी पूर्ण बहुमतातील सरकारला निवडून दिलंय. या काळात सरकारं बदलली असतील पण एक पक्ष नेहमी बहुमतानं सत्तेत आलाय. त्यामुळे गेल्या काही काळात मतदार हा नेहमी बहुमत असलेलं सरकार पसंत करतो असं दिसून येतंय. थोडक्यात युती आणि आघाडीच्या राजकारणात मतदार स्पष्टपणे एका पक्षाकडे झुकताना दिसू लागलेत. अशावेळी इंडिया आघाडीचं गठबंधन कुठेतरी बॅकफूटवर जाताना दिसू शकतं. वारं भाजपचं आहे असं म्हणण्याचं चौथं कारण असू शकतं ते म्हणजे भाजपचा सायलेंट असणारा मतदार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एबीपी माझाच्या व्हिजन या कार्यक्रमात मोदीला दिसत का नाही असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांनी सांगितलं की निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच आहे. शांतपणे निवडणूक चालली आहे असं जे वाटतंय तर त्याचं कारण आहे. 2014 एक आशा असलेला मतदार होता, त्याने मोदींना मतदान केलं. 2019 मतदारांनी 5 काम पाहिलं आणि मतदान केलं. 2024 लोकसभा निवडणुकीत हा मतदार भाजपचा मतदार झालाय. त्यामुळे जो तुमचा मतदार असतो तो शांतपणे मतदान करतो. आमचे मतदार जे आहेत त्यांच्या मनात हे पक्क आहे. 2014 आणि 2019 लाट होती, आता दिसत नाही ही चर्चा होते, ह्याचं कारणच ते आहे. आता हे विधान समजून घेतल्यानंतर भाजप आणि मोदींच्या प्रभावातील मतदारांच्या सायलेंट असण्याची कारणं समजून घेता येतात. सर्वसामान्यपणे सरकारच्या विरोधात असणारा मतदार हा जास्त आक्रमक असतो. मात्र सातत्याने सत्ताधारी पक्षाला कौल देणारा मतदार एका विशिष्ट काळानंतर सायलेंट होत असतो. उदाहरणार्थ 2009 निवडणुकीमध्ये देखील ही गोष्ट दिसून आली होती. काँग्रेस आणि UPA मतदार नाराज आहेत अशी चर्चा झाली. मतदानाची आकडेवारी कमी झाली पण प्रत्यक्षात काँग्रेस सरकार पुन्हा सत्तेवर विराजमान झालं. पर्यायानं आता संपूर्णपणे भाजपचा मतदार म्हणून सायलेंट असणाऱ्या मतदारांचा त्यांच्या टक्केवारीचा विचार करायचा झाल्यास मवियाचं जितकं लाऊडपणे सांगण्यात येतं तितकं असू शकत नाही असं राजकीय विश्लेषक सांगतात. आता या 4 महत्वाच्या कारणांमुळं मवियाचं वातावरण असलं तरीही मोदींचंच वारं कायम आहे. त्यामुळं ज्या पद्धतीनं निकाल राजस्थान अथवा मध्य प्रदेशच्या मागील विधानसभा निवडणुकांमध्ये लागले तसेच निकाल या लोकसभा निवडणुकांचे लागतील असं बोललं जातंय. तुम्हाला काय वाटतं? याबाबतचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.